हॅलो गाईज, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज, NTA UGC नेट आणि आपला महाराष्ट्र सेट यांचा जे विद्यार्थी स्टडी करत आहेत त्यांच्यासाठी एक एक्झाम स्ट्रॅटेजी मी आज आणली आहे. यामध्ये आपण जे व्हिडिओ आधी डिस्कस केले होते त्याबद्दलही थोडं बोलणार आहोत, त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ सिरीज कशीच येणार आहे ते मी डिस्कशन करणार आहे. त्याआधी गाईज, जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सेट नेट अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सेट नेटबद्दल कोणतंही अपडेट असेल तर तुम्हाला सर्वात आधी भेटेल. तर गाईज, सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर गाईज, तुम्हाला सर्वांना माहीत असेल पेपर फर्स्ट आहे जो सर्व फॅकल्टीसाठी कॉमन असतो. फॅकल्टी कोणती असो, आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, फिजिकल सायन्स असो, कोणतंही असो, त्या सर्वांसाठी जो पेपर फर्स्ट आहे तो कॉमन असतो. मग तो नेटचा एक्झाम असो किंवा सेटचा एक्झाम असो हे लक्षात ठेवा. नेट असो किंवा सेट, सिलेबस सेमच असतो आणि पेपर फर्स्ट हा काय असतो, कॉमन असतो. म्हणजे नेट एक्झामचा पेपर फर्स्ट सर्वांसाठी कॉमन, सेट एक्झामचा पेपर फर्स्ट सेट एक्झामच्या सर्वांसाठी कॉमन असा पेपर असतो. तर यामध्ये टोटल 10 युनिट आहे. म्हणजे जसं टीचिंग ॲप्टिट्यूड हा फर्स्ट युनिट दिसतोय, एक लक्षात घ्या गाईज. पहिली गोष्ट, ज्यांना व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल त्यांनी काय करा, यूट्यूबचे इथं 3 डॉट असतात ना, त्या 3 डॉटचे इथून व्हिडिओ क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसेल. आता आपण पाहतोय की टीचिंग ॲप्टिट्यूड हा फर्स्ट युनिट आहे आपला, हा आपण पूर्णपणे कवर केला आहे. म्हणजे आता 100% कवर झाला आहे असं मी म्हणत नाही, पण बरेच म्हणजे जवळजवळ 90% मी टीचिंग ॲप्टिट्यूड कवर केला आहे. यामध्ये काही कन्सेप्ट राहिले आहेत त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं होतं रिसर्च ॲप्टिट्यूड, यामध्ये मी टोटल 12 लेसन घेतले होते. यामध्ये MCQ सिरीज सुरू केली नव्हती, आणखी फक्त 12 लेसनमध्ये मी रिसर्च ॲप्टिट्यूड 95% कवर केला आहे. काय कन्सेप्ट राहिले आहेत त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे जसे आपण दिवस सेट एक्झामच्या जवळ येतील किंवा नेट एक्झामच्या जवळ येतील त्यानुसार मी ते व्हिडिओ अपलोड करेन. पण 95% सिलेबस मी 12 लेसनमध्ये कवर केला आहे. सेम तसंच टीचिंग ॲप्टिट्यूडचा मी 10 लेसनमध्ये सिलेबस कवर केला आहे. आता यामध्ये जे 8, 9, आणि 10 हे 3 लेसन होते हे मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे डिस्कस केले आहे. यामध्ये मी टोटल 50 प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे टीचिंग ॲप्टिट्यूडचे फक्त ते डिस्कस केले आहे. ज्यांनी ते सर्व लेसन पाहिले नसतील रिसर्च ॲप्टिट्यूडचे, टीचिंग ॲप्टिट्यूडचे, त्यांनी लिंक डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही ते पाहू शकता. गाईज, याचे ॲडव्हान्टेजेस तुम्हाला 100% एक्झाममध्ये होईल मी याची तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त लेसन कसे येतं हे पहा, फक्त 20-20 मिनिटाचे काही 15-15 मिनिटाचे लेसन आहे. तुम्ही जर बसले तर एका दिवसात पण सर्वचे सर्व लेसन कवर करू शकता. गाईज, डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होईल मी याची गॅरंटी देतो. आता आपण नेक्स्ट व्हिडिओ कोणते पाहणार आहोत. आता पहिली गोष्ट, आपण रिसर्च ॲप्टिट्यूड आहे तो पूर्णपणे कवर केला, नंतर टीचिंग ॲप्टिट्यूड कवर केला. आता नेक्स्ट व्हिडिओ सिरीज कशीच येणार, तर ती येणार आहे या सिलेबसमधील सर्वात लास्टचा टॉपिक म्हणजे 10 नंबरचं युनिट. जसं हा युनिट फर्स्ट आहे असा 10 नंबरचं युनिट म्हणजेच हायर एज्युकेशन सिस्टीम. आता हा टॉपिक गाईज, जसं तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूड पाहिला, टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये तुम्ही कसं आहे, काही काही आन्सर विना अभ्यास म्हणजे अभ्यास नसला तरी टीचिंग ॲप्टिट्यूडचे काही म्हणजे 5 पैकी मी म्हणतो 3 क्वेश्चन तुम्हाला विथाउट स्टडी टीचिंग ॲप्टिट्यूडचे सोडवता येतात. तसंच कम्युनिकेशन असेल त्याचेही 5 मधील कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन विथाउट स्टडी सोडवता येतात. पण जे हायर एज्युकेशन एक असा टॉपिक आहे ना, यात तुम्हाला विथाउट स्टडी कोणताच क्वेश्चन सोडवता येणार नाही. यासाठी तुम्हाला सर्व कन्सेप्ट माहीत पाहिजे, कोणतं ॲक्ट कधी आलं हे माहीत पाहिजे, कोणत्या ॲक्टमध्ये काय येतं, फॉर एक्झाम्पल UGCमध्ये काय येतं, UGCचा फुल फॉर्म काय आहे, आणखी जे असं आपलं ऑल इंडिया काउन्सिलमध्ये काय येतं, मॉक मतलब याच्यात ते पण आहे, डिजिटल इनिशिएटिव्ह ते पण येतात, तर काय काय म्हणजे प्रत्येक गोष्ट पोस्ट इंडिपेंडंटमध्ये काय होतं, आणखी प्रोफेशनल टीचिंग स्किल बेस्ड एज्युकेशन काय आहे, 3 डायमेन्शन मॉडेल आता सेटमध्ये विचारलं होतं, ते सर्व गोष्टी हायर एज्युकेशनचा पार्ट आहे. त्या सर्व गोष्टी आपण विथ डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता हे लेसन मी उद्यापासून याचे अपलोड करेल. आता आज मी थोडंसं याचे प्रिपरेशन करतो आहे, PPT वगैरे तयार करतो आहे, उद्यापासून याचे लेक्चर सुरू होतील. गाईज, यावरही तुम्हाला टोटल 10 लेसन भेटतील. या 10 मधील 6 किंवा 7 लेसन आपण पूर्णपणे एक टॉपिक वाईज घेऊ, आणि पुढचे जे आहेत 3 ते 4 लेसन हे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आले ते आपल्या हायर एज्युकेशनचे आत्तापर्यंत त्यामार्फत आपण बाकीचे कन्सेप्ट समजून घेऊया. म्हणजे काय होईल, दोघांचं कॉम्बिनेशन कन्सेप्ट प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन असं दोघांचं कॉम्बिनेशन तुम्ही ठेवलं तर हा टॉपिक तुमचा काय होतो, बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारे तुमचा कवर होत असतो. तुम्ही एक्झाम सेल्फ स्टडी जरी करत असाल तर लक्षात घ्या, तुम्हाला कन्सेप्ट वाचायचे आहे आणि त्यानंतर त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण सोडवायचे आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर डेफिनेटली तुम्ही सेट अँड नेट क्वालिफाय होता. आता एक्झाम स्ट्रॅटेजी काय होती आपली ती सांगतो. आता बरेच विद्यार्थी मला काय म्हणत होते की सर, आपला पेपर येऊपर्यंत आपले रोज आपण एकच लेसन अपलोड करतो आहे, काही वेळेस 2 करतो, पण पेपर येऊपर्यंत हे लेसन कम्प्लीट होतील का? तर याचा आन्सर आहे 100% होतील. आता का ते सांगतो मी तुम्हाला. आपलं टीचिंग ॲप्टिट्यूड कवर झाला आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड बऱ्यापैकी कवर झाला आहे, आपला राहिलं काय तर पुढचा नेक्स्ट टॉपिक राहिला आहे
कॉम्प्रिहेन्शन. आता कॉम्प्रिहेन्शनमध्ये मी तुम्हाला एक किंवा दोनच लेसन देणार आहे. आता पॅसेजवरून तुम्हाला आन्सर द्यायचं असतं, फक्त पॅसेज वाचायचा कसं त्याबद्दल मी तुम्हाला लेक्चर देईल. एक ते दोन म्हणजे आपलं ते एक ते दोन दिवसात कॉम्प्रिहेन्शन म्हणजे थर्ड युनिट आपला कव्हर होईल. नंतर कम्युनिकेशन हाही थोडा वाईडर सब्जेक्ट आहे, जसा टीचिंग ॲप्टिट्यूड होता तसं कम्युनिकेशनला पण थोडा वेळ जास्त लागेल, पण कम्युनिकेशन आपला कव्हर होईल. नंतर मॅथमॅटिकल रिझनिंग ते तर करणारच आहो. नंतर लॉजिकल रिझनिंग याबद्दल पण तुम्हाला मी ज्या शॉर्ट ट्रिक आहेत माझ्याकडं त्यानुसार मी तुम्हाला लॉजिकल रिझनिंग बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे समजून सांगेल. याच्या ज्या आहे लॉजिकल रिझनिंगमध्ये इंडियन लॉजिक वगैरे त्या चांगल्या कन्सेप्ट आहेत, सोप्या आहेत, फक्त त्यांना एक अभ्यास करण्याची एक पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार तुम्हाला समजून सांगेल. इंडियन लॉजिक हा 100% टॉपिक आहे, त्यावर क्वेश्चन येतोच. आत्तापर्यंतच रेकॉर्ड आहे इंडियन लॉजिक आल्यापासून, आत्तापर्यंत प्रत्येक एक्झामला दोन तरी त्याचे क्वेश्चन असतातच. तुम्ही कोणत्याही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहा, इंडियन लॉजिक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तो मी फक्त 3 ते 4 लेसनमध्ये तुम्हाला डीपमध्ये पूर्ण शिकवाल आणि गॅरंटी देतो इंडियन लॉजिकबद्दल. इंडियन लॉजिक तुम्ही ते 3 ते 4 लेसन पाहिले ना, त्याच्या बाहेरून तुम्हाला क्वेश्चन येणार नाही सेट एक्झाममध्ये. नेट एक्झामला थोडा वाईडर सब्जेक्ट असल्यामुळे त्याच्या बाबतीत आपल्याला जास्त अभ्यास करावा लागेल, पण सेट एक्झाम दृष्टीकोनात जो सांगतोय मी जे 3 किंवा 4 लेसन तुम्हाला अपलोड करेन तो फक्त तुम्ही डीपली पहा, चांगल्या प्रकारे पहा, इंडियन लॉजिक तुमचं पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत आता डाटा इंटरप्रिटेशन. यामध्ये तुम्हाला मी जास्त नाही 5 ते 6 एक्झाम्पल जे आपले DI आहेत ते सोडून दिले, कारण सेट एक्झाममध्ये डायरेक्टली DI येत नाही. दोन क्वेश्चनचा DI येतो, म्हणजे दोन प्रश्न असतात एका चार्टवर, दोन क्वेश्चन असतात एका दुसऱ्या चार्टवर, आणि असा एखादा प्रश्न असतो मॅथमॅटिकलचा, असं डाटा इंटरप्रिटेशन येतं. नेटसारखं डायरेक्ट येत नाही एकच प्रश्न आणि त्याच्यावर 5 क्वेश्चन असं सेटमध्ये येत नाही. म्हणून डाटा इंटरप्रिटेशन कसं सोडवलं पाहिजे ते मी डिस्कशन करेन. नंतर ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा एक खूप सोपा टॉपिक आहे, पण यामध्ये गोष्टी पाठ करण्याचे जास्त आहेत. तुम्हाला फुल फॉर्म पाठ करावं लागतील, कोणते इनिशिएटिव्ह कधी आलतं, आणखी प्रत्येक गोष्ट तुम्हाला याच्यातमध्ये जास्त करून पाठ करण्याच्या गोष्टी आहेत. तर हे पण मी 9 ते 10 लेसनमध्ये कव्हर करेल. आता सर्वांचं मी एक स्ट्रॅटेजी ठेवली आहे, युनिट वाईज त्यांचा टॉपिक घ्यायचं आणि त्याचमध्ये त्याचे काय करायचे प्रिव्हियस एज्युकेशन पेपर पाहून डिस्कशन करणार आहोत. तर अशा प्रकारे एक्झाम जसं जसं जवळ येईल तसं आपण लेक्चर अपलोड करण्याचा जे आपल्या फ्रिक्वेन्सी आहे ती पण वाढवू. म्हणजे जसे एक्झाम जवळ येईल, जर आज मी एक लेक्चर डेली अपलोड करतो आहे, जसं एक्झाम जवळ येईल तसं 2 नंतर 3 असे डेली मी लेक्चर अपलोड करत जाईल. नंतर पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, आता यामध्ये खूप ऑर्डर सब्जेक्ट आहे, यामध्ये अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, पण महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या मी व्हिडिओमार्फत डिस्कशन करेल जेव्हा आपण हा चॅप्टर पाहू तेव्हा. तर टोटल असे हायर एज्युकेशनपर्यंत तुम्हाला चॅप्टर आहेत. आपण नेक्स्ट उद्यापासून हायर एज्युकेशनचा जो चॅप्टर आहे तो सुरू करणार आहोत. तो 9 ते 10 लेसनमध्ये तुम्हाला पूर्णपणे ॲक्युरेटली मी कव्हर करून देईल विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर गाईज हा व्हिडिओ आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या मित्रांशी शेअर करा, आणि तुमचं जे मत आहे या व्हिडिओबद्दल ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. मलाही थोडं मोटिवेशन भेटत असतं, आणि ह्या व्हिडिओला नक्की आपल्या मित्रांशी शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्याचा ॲडव्हान्टेज घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.